खाली पाडला, लाता लाता तोडवला। पोरग म्हणतो अरे तेरी मां, खिडक्या बिडक्या तोडून एवढे त्यांनी वार केले तर उद्या घरात घुसून आमचे मर्डर पण करू शकते। चेंबूर आरसीएफ पुलिस स्टेशन की हद में एक 52 वर्ष की बुजुर्ग महिला के साथ मारपीट का मामला सामने आया है। बता दें कि गली के 22 वर्षीय बदमाश आदर्श सिंह ने 52 वर्ष की लक्ष्मी शंकर पवार नाम की बुजुर्ग महिला पर छोटे से विवाद में जानलेवा हमला बोल दिया। मोनिका शंकर पवार ने बताया कि हमलावर आदर्श सिंह ने उनके घर की खिड़कियां भी तोड़ दी, फिर भी आरसीएफ पुलिस स्टेशन के पुलिस अधिकारी आदर्श सिंह और पिंटू सिंह पर कोई भी कार्रवाई नहीं कर रहे हैं और आरोपी बेखौफ घूम रहे हैं। पूरा मामला प्रकाश नगर नागरिक सोसाइटी गडकरी ओल्ड मेटल बॉक्स चेंबूर का है। मैं आरसीएफ पुलिस स्टेशन ला गेलो होतो, ते लोक आम्हाला काय न्याय देत नाही। आम्हाला कधी भी गेलो की म्हणतात जावा तुम्ही, तुमचं काय नाही, जावा यांची करतात, एक कागद देतात लिहून आम्ही घरी येतो। आम्हाला असे किती वेळा छेडतोय तो। 9:30 मी दवाखान्यात चालली ती पोराला घेऊन, पोरग माझा मोबाईलवर बोलत बोलत पुढं गेला आणि मी म्हणली पोरगी आली का नाही, मग घर बघायला गेली घरात, तो पोऱ्या आदर्श आणि मला गली गलीत पळवून मला खाली पाडून लाता लातानी तुडवलं आणि मला मारलं त्यांनी। मी काय केलं होतं मला बोलायचं ना, मी 50 आणि 2 वर्षाची बाई आहे, त्यांना मग सोपतंय का हे मारायचं मला। जे पिंटू सिंगचा भावाचा मुलगा, त्यांनी काय केलं की माझ्या मम्मीला पळून पळून मारले आणि मारायला मला पिंटू सिंग मला धावून धावून येतोय पोलीस चौकीमध्ये आरसीएफचा बाहेर, पण पोलीस बघून पण पोलीस काय बोलत नाही, त्यांच्याकडूनच बोलायला लागले, मला काय बोलले नाही। म्हणजे पिंटू सिंग त्यांना बोलतो, मला बोलतो की तू घर पे चल तेरको दिखाएगा, आणि असंच खूप वेळा झाले माझ्याबरोबर, तो माझ्या पाठी येतो आणि मला ना खूप त्रास देतो। सगळं तोडफोड केले त्यांना लोकांनी, घरातलं काचं बिचं सगळं फेक तोडफोड करून सगळं घरात काचं बिचं झाले। त्यावेळी मी घरात राहिले असते तर मग माझ्या घरात माझ्या पोरांना लागलं असतं।